मी निकिता वागदे स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. बघूया आजचा स्टारचा वार. गारपिटीमुळे शेतकऱ्याच्या झालेल्या शेतमालाच्या नुकसानामुळे आज विविध ठिकाणी शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. तर थोडं थोडं दर देऊन द्या, नाही तर आमच्या थोडंबहुत राहिले असेल त्या पैशाने घेऊन त्याला नोंद करणार नाही सुधारणार. आत्महत्या केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही राहिला हस्तकऱ्यांना. हो हे असं हे पाहिलं ना काही होणार नाही. आतापर्यंत 75 वर्षाच्या वयात आतापर्यंत अशी गारपीट नाही पाहिली, हे आता पाहिले भेटून राहिली. खापरी, जुनापाणी, चिंचोली, खुर्सापार आदी गावांना गारपिटीचा जोरदार फटका बसला. मृग बहाराचा गहू, चना आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. डॉक्टर आशिष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकार विरोधी जोरदार नारेबाजी करण्यात आली. टायर पेटून नागपूर अमरावती महामार्ग रोखून ठेवली व 2014 प्रमाणे सरसकट नुकसान भरपाई द्या अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली. तसेच आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीत जाऊन नुकसानाचा आढावा घेतला व शेतकऱ्याचे मत जाणून घेतले. कोणते पद्धतीचा सर्वे न करता सरसकट नुकसानाच्या खाली जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना या सरकारने दिली पाहिजे. त्याच्यामुळे हा शेतकरी पहिलीच अडचणीत असल्यामुळे ही जर मदत मिळाली नाही तर उद्या शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. या विदर्भ मराठवाड्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये संपूर्ण रबीचं पीक, मग ते गहू असो, हरभरा असो, संत्रा असो, मोसंबी असो, फळभाज्या असो, ह्या संपुष्टात आल्या, नायनाट झाल्या, नष्ट झाल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी उभं दिसलं पाहिजे. आणि जर ते आज येणार नसतील तर उद्या काटोलच्या SDO कार्यालयामध्ये 1 वाजतापासून आशिष देशमुख विदर्भाच्या हजारो शेतकऱ्यांसोबत धरणे आंदोलनात बसेल. 1 दिवस असेल 2 दिवस असेल 4 दिवस असेल त्या निमित्ताने मागण्या, मग ते गारपिटीग्रस्ताच्या असो किंवा बोंडअळीग्रस्तांच्या असो, ह्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत तिथून आम्ही उठणार नाही. रामटेक बस आग्रहातील बस ड्रायव्हर संजय सांदे हे विश्रामरूम मध्ये मृत्यूमुखी पडले. रामटेक बस आग्रहातील ड्रायव्हर संजय सांदे राहणार कामठी यांचा रामटेक बस स्टँड येथील वाहक चालक विश्रामरूममध्ये रात्री मृत्यू झाला. विशेष म्हणजे 1 महिन्यापूर्वी यांचा रामटेक मौदा सायंकाळची बस फेरी घेऊन जात असताना रामटेक किड्स कॉलेजजवळ अपघात झाला. याचप्रमाणे बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.